तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणजे एकचल समीकरणे यावरील काही एक्झाम्पल सोडवणार आहोत पहा त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे सॉल्व थ्री एक्स मायनस फायू इज इक्वल टू एक्स मायनस सेवन्टीन पहा इक्वेशनच्या लेफ्ट अँड राईट ह्या दोन्ही बाजूला व्हेरिएबल आहे एक्स हा दोन्ही बाजूला असलेला व्हेरिएबल आहे तर आपल्याला या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला शोधायची असते तर सुरुवातीला आपण इक्वेशन जे आहे दोन्ही बाजूला असल्यामुळं आपण ते एकाच बाजूला व्हेरिएबलच्या टर्म घेणार आहोत पा तर थ्री एक्स आपण जसंच्या तसं लिहिलेलं आहे तर एक्सची टर्म राईट साईडची एक्सची टर्म ही प्लस आहे ती लेफ्टला आल्यानंतर मायनस होणार आहे इज इक्वल टू पहा मायनस सेवन्टीन आपण जसेच्या तसे लिहिले आता आपला मायनस फायू हे आपल्याला राईट साईडला न्यायचे आहेत राईट साईडला नेल्यानंतर मायनस फायू हे काय होणार आहेत प्लस फायू होणार आहे आता पहा थ्री एक्स मायनस एक्स ह्या एक्सला कोइफिशंट नाही म्हणजे वन हा कोइफिशंट असतो म्हणजेच थ्री मायनस वन राहिले टू एक्स मायनस एक्स राहिला एक्स झाले टू एक्स टू एक्स इज इक्वल टू आता पायनस सेवन्टीन प्लस फाईव्ह एका संख्येला मायनस साईन आहे एका संख्येला प्लस साईन आहे अशा वेळेस आपण काय करतो मोठ्या संख्येतून छोटी संख्याही वजा करतो आणि मोठ्या संख्येचं साईन देतो सेवन्टीन प्ल सेवन्टीनमधून फाईव्ह गेल्यानंतर राहतात ट्वेल्व आणि मोठ्या संख्येचं साईन मायनस पा आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू हो शोधायची आहे म्हणजेच एक्सची व्हॅल्यू हो शोधायची आहे एक्स आपण लेफ्ट साईडला जसाच्या तसा ठेवला आता हे टू आणि एक्स यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे टू एक्स म्हणजेच टू इंटू एक्स म्हणजेच टू इंटू एक्स म्हणजे त्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर आता आपण पहा हे टू पलीकडं नेल्यानंतर मायनस ट्वेल्ला काय होणार आहेत डिव्हाइड होणार आहेत काय होणार आहेत डिव्हाइड होणार आहेत पहा बेक बे बेसक बारा हे मायनस साईन म्हणजेच मायनस सिक्स पहा एक्स ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आली मायनस सिक्स एक्स ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळाली मायनस सिक्स आता पहा आपण सेकंड एक्झाम्पल सोडूयात ब्रॅकेटच्या बाहेर टू दिलेले आहेत इन ब्रॅकेट पहा एक्स मायनस फोर इज इक्वल टू फोर एक्स प्लस टू आता पा टू हे ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहेत अगोदर आपण टू एक्स मायनस फोर इज इक्वल टू फोर एक्स प्लस टू आपण जसे जात तसं लिहिलं टू इंटू एक्स टू एक्स मायनस टू इंटू फोर एट इज इक्वल टू फोर एक्स प्लस टू पहा आता आपल्याला काय करायचं आहे व्हेरिएबल एक्स लेफ्ट साइडला पण आहे एक्स हा व्हेरिएबल राईट साईडला पण आहे तर पहा आता आपण काय करणार आहोत व्हेरिएबलच्या टर्म एका बाजूला घेऊयात टू एक्स हे फोर ह्या ठिकाणी प्लस आहेत ते इकडं आल्यानंतर मायनस फोर एक्स होतील इज इक्वल टू प्लस टू आपण प्लसचं साईन देतो किंवा देत पण नाही त्यानंतर हे एट ह्या ठिकाणी मायनस आहे ते राईट साईडला गेल्यानंतर काय होणार आहेत प्लस होणार आहेत पहा हे टू प्लस आहेत फोर मायनस आहेत पुन्हा आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणार आहोत मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहोत फोर मायनस टू टू मोठ्या संख्येचं साईन मायनस एक्स मायनस एक्स एक्स इज इक्वल टू टू प्लस एट झाले टेन एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे एक्स पुन्हा राईट लेफ्ट साईडला जसाच्या तसा आता हे मायनस टू जर राईट साईडला आल्यानंतर ते मायनस टू टेनला काय होणार आहे डिवाइड होणार आहेत बे एक बे बे पंचे दहा म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल मायनस फायू पा टूला मायनस साईन होतं म्हणून या ठिकाणी फायूला सुद्धा मायनस साईन येणार आहे पा ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे मायनस फायू तर पा ह्या पद्धतीनं आपल्याला एक्चल समीकरणे म्हणजेच इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल यावरील एक्झाम्पल सोडवायचे आहेत